नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसला होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल दहावी आणि बारावीच्या इंग्रजीच्या नोट्ससाठी सबस्क्राईब करा लाईक करा व इतर मित्रांना शेअर करा चला तर आपण बघूयात की दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे दोन हजार बावीस तेवीसला जे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्या शैक्षणिक वर्षानुसार दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आता पुन्हा ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेसाठी शंभर टक्के अभ्यासक्रम असणार आहे महाराष्ट्रात यंदा मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये पार पडलेल्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत या परीक्षा यंदा कोरोनाच्या सावटाखालीच पार पडल्या होत्या त्यामुळे मागील दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीशी झुंज देत आणि अनेक शैक्षणिक अडथळे पार करून झाल्याने बोर्डाने विद्यार्थ्यांना काही सूट दिलेली होती यामध्ये अभ्यासक्रम परीक्षेची वेळ यामध्ये सूट दिलेली होती पण पन, आता पंधरा जून दोन हजार बावीसपासून नवीन शैक्षणिक वर्ष व्यवस्थितरित्या सुरू झालेले आहे आणि त्यामुळे यापूर्वी दिलेली अभ्यासक्रमाची सूट आणि वेळेची सूट आता या नंतरच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळणार नाही ती बंद होणार आहे अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे महाराष्ट्रात आता शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये होणारी बोर्डाची दहावी आणि बारावी पर संपूर्ण परीक्षा ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे तसेच लेखी परीक्षेसाठी अधिकचा जो वेळ दिलेला होता मात्र तो आता इथून पुढे दिला जाणार नाही याबाबत सविस्तर माहिती जी काही आहे या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोरोनामुळे संकटामुळे मागील दोन वर्ष विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते काही ठिकाणी इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झालेली होती तसेच सलग लिखाणाचाही सराव गेलेला होता परिणामी ऑफलाईन परीक्षा घेताना यंदा पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रम आणि पंधरा ते तीस मिनिटं अधिकचा कालावधी परीक्षेला देण्यात आलेला होता मात्र इथून पुढच्या परीक्षेसाठी अशा प्रकारचा वेळ देण्यात येणार नाही आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने होतील आणि त्याचबरोबर शंभर टक्के अभ्यासक्रमावरती होतील ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावयाची आहे